दादा आता खूप पळपळ वाईली, मला थकली आता मी। हा पौसर कोय बाजूला, कवर असे लावले तर पैपक? मी तसेच लावले। काय असे लावले सारखे जुळून लावायचे बाई? मी थकले। हा मी थकले। थकले ही मम्मी आई ती बसून घरात काय करते काय? हा ना ये बाय, ये 16 पैप आणले। 16? हा मग तर पाईपलाईन करायची ना बाई आपल्याला। मग मस्त आपल्या शेतात पाणी जाईल। हा आपल्या शेतात झाडं उगतील। अगं गहू कोबी टमाटे पैशाचे माल करायचे, मग तेच ना त्यालाच म्हणते ना। कांदे लावायचे, मग ते झाडं उगतील। मग पैसेच पैसे होतील का रे? है की रे? मग आपला जो मोठा बंगला येईल केवढ्याचे? ये बाई बाई येले मागे 1000 रुपये एक पै पै 1000 रुपयाला। बाप रे काय पसारा कशाचा आहे आणि पाईप कोणाची? म्हणजे हा पसारा दिसतोय तुला? मग काय या? हा अगं 50-60 हजाराचा माल आणला मी तो। 50-60 हजाराचा माल या? आणि मग बाई ग 50-60 हजार रुपये? हा ले मागे। पैसे कुठून आले एवढे? उधार दिले, उधार आणले। उधार आणले? हा दुकानदाराकडून। आणि याची काय गरज होती एवढं आणायची उधार पाधार? अरे पता उधार मध्ये खाल्लं अर्थच खाट पडले ना आपले। आणि मग आता बाकीचे पैसे कुठून देणार तुम्ही? आता पैसे माता उत्पन्न काढून देऊ, माता काय करते? जमीन आपली खाटी पडली आहे। आता मध्ये बोलू नको? हा मध्ये बिलकुल माझ्यात बोलायचं नाही बरं का, मुकीच बस इथं। काय? अगे तुला मी सांगत असतो, मी आता हे पैप आणले ना मी उधार, पण ते खाल्लं वार आहे ना आपलं, त्याला तर पाणी जर गेलं ना या पाईपातून तर आपल्याला उत्पन्न भेटेल की? आपण आता ते म्हणतो 15-20 हजार रुपये ते बोललं दिले, बाकीचे उधार ठेवले, मग आता बाकीचे कोण देणार आहे? कसे करणार? त्याला वायदा केला मी, ऐकलं त्याने मावाला, ते म्हणा बाबूराव बरं त्याला उधार कमाय देतो तुम्हाला, निमिषी मी दिले निमिषी मी राहू द्या म्हण। मग आता काय सांगू तुला? आई जर ऐकू, त्या वावरात जर पाणी जर गेलं ना तर इतके उत्पन्न निघाल काय? मापणे कांदे होते टमाटे कोबी फ्लावर, मग उत्पन्न भेटेल ना आपल्याला, पैसे पैसे होते। हा मग तुझ्या काटे दे तुम्ही काय करा तिकडं? मग आता पैसे कसे देतात मला? ह्याच हाच घोरपाडा, घरात तर काहीच पैसे नाही। ते घरातल्या पण ते घरातल्या मरूचे घरात पाहत ना, पण उत्पन्न काढावं लगेच त्याचे देऊन टाकू ना। कोणाचे? त्या दुकानदाराचे। मग आता ते थांबणार आहे का? हा मग थांबले ना, उधारी काढा माहिती आहे मग, तुला उधारी कळत नाही का? अगोदरी कळती, पण माझा किती दिवस थांबणार आहे? किती दिवस? म्हणजे 6 महिने थांबतो, काय म्हणलं नाही? 6 महिने मी आहे, तुला काय करायची? माझा एक कर, आता जीसीपी आणावं लागेल आपल्याला, जीसीपी आला उद्या येणार आहे, मग तू आता एक कर, तो आई बापा कोण जीसीपीचे पैसे घेऊन ये। काय म्हणला? जीसीपी खोदायला पैप दाबायला। आणि पैसे कुठून आणू? आता मशीन आला उधार नाही थांबणार ना। मग काय मी पैसे कुठून आणू? आई बापा कोण आणणार? आता माझा काय काय माझ कस काढित काढता ठेवी ठेवली काय? तिथे फत्राखेप जायचं पैसे घेऊन यायचं, 17 खेप जायचं पैसे घेऊन यायचं, ही गाडी मी घेतली तर पैसे तिथूनच आणले, कधी दिले तुम्ही पैसे? दिले नका वाकडे तिकडे, तसेच बुडून गेले नका वाकडे तिकडे, तोंड करू चहाचे पैसे त्याचे मिटवले मी आवर ह्या गाडीचे पैसे ठेवले। एकानी दुकानी पैसे दिले ना, आता कोणते तोंडात पैसे मागतात? घेऊन ये वय, नको नको मी रिकामे कामा नाही करणार। ठाय करायला राहिले तिकडे काही बोलायचे काही वागायचे? हा काय कशाचं बोलायचंय? गाडी त्याने मदत केली, ते घराचं काम केलं तर आम्ही मदत केली, दिले माहिती का? उपकार करताय काय तू? उपकार नाही करत, मग दुसऱ्या कोण घ्या कोणाकडून? मा बाबाचं घर कसं दिसतं? हा दुसऱ्याचे लोक वाटायला निघाले, कधी पाहिलं मा बाबाच्या घरी? अरे जरी सत्ता तिनेच मागते माणूस, काची सत्ता? मग काम झालं की काम सरून मारो अशी गोष्ट? हा अरे झालं म्हणणं सांग काय की सांग, शांत बस ना, मोठ्या माणसाची मदत बोलायचं नाही तर बरं का? तुला काय समजत ये वार बुडवले का आपण? कधी बुडवले? काय ऐकायचं? घेवले किती आहे बाई? आमचं काही लय नाही, आपल्याला कमीत कमी जी शिपिला आहे ना 10-1 हजार रुपये लागतील। 10-1 हजार बाबाच्या घरी पैसे आणायला जाणार नाही बाई। ए नाही ते डायगिने गांठू चल मर दे, अरे नंतर करता येईल तुला लगे, नंतर उत्पन्न काढलं का तू तो गाड्या विचार करायचा ना त्या गोष्टीचा? कोणते बी विचार असते यार असते, मनानेच जायचं मनानेच बतायचं त्याला, तर तो काय तुझ्या प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणत राहते, मग केले मा मनाने करू दे ना मा मनाने, मग करा बरा पैसे
पण आण आता एवढी मी का संसार त्याच्यासाठी करते का जरी मी तुमच्या गळ्यात बांधून दिलाय मग त्या लोकांना खाली तुम्हाला दिलं का ते अरे मग वेळा काळाला मदत केल्या काय होतंय आई घराला मदत केली ना राहत कोण घरात अवजारी आपण राय तुला सांगितलं मदत बोलायच नाही बरं का आपण का पुढच्या मागत होतो म्हणा नाही ते काय आई तू सांगती ना दादाला की बंगला बांधा बंगला बांधा बंगला बांधा पैसे लागतेच ना बंगला बांधायला उत्पन्न वाढलं तर बंगला बांधता येईल आपल्याला खाल्लं खाट ठेवायचं या बाळाला काय करायचं या बाई उलूली लेकर शिकवायला लागली मला मग तिच काय कळत मग तुला काय कळत नाही तर तुला काय कळत आवर पैसे आणायला जाय ना मामा को कुठलं कुठलं मामाच्याच घरी जायचं ना आणायचं का मामा संसार नाही का येवरले वारत येऊन देते का आपल्याला कुणी दुसऱ्या का गाण देईल आपण खालचं खाट आहे मग आता मग त्याच्याकडे एक पाय पाडले मग जायचं शेक आता पैसे आणायला आणि मग जावंच लागेल मला पर्याय नाही ना मग ते कर खाटू ती खाल्लं वावर बाई बाई त्या ना पोरगी देऊ पस्ता मला मी तिला पस्ताऊन गेले बाई अगं हा पण आता दिली पण मात्र त्यांना बाई तर मी मोठा माणूस होतो पण आता काय करते आण आता एवढं दे तो खाल्लं वावर कसं आहे आपले उत्पन्न जर वाढले ना बरं पैसा पैसा मला माहिती ते पैसे आणले मी नाही तुम्ही खाल्ली भाकर माझ्या अंगी लागू देणार नाही मला ते पैसे आणायला जावंच लागणार आहे का उठलं की तुमच्या जवळ थोडं आणून देईल उठलं की तुमच्या जवळ थोडं आणून दे जाईल त्या बार बाप हे झालं होतं काय नाही तर बाई काय फक्त 10,000 रे सुमे फक्त ऐकत आहे 10,000 लई नको आणू वापस कधी करसाल 3 महिन्यानं पा बर लगेच काढून देईल 3 महिने जर पैसे जर नाही दिले पीक नाही झालं का पहिलं लगेच पहिले देऊन टाकू नसेल तुला आणायचं ना ही पोत गाण ठेवू आपण मग आता काय करणार आहे ठेवू म्हणे नाही तर मग ओरलं वावर विकायचं का ते गाण ठेवेल आपण बरं हा पैसे नाही दिले तुला पर्यंत मग सांग मला मग ते ओरलं गाण वावर ठेवले ना ते ओपून टाकू डायरेक्ट ते खालचं वावर कशीच राहू आपण जाऊ मला त्याला काय करणार आहे आता बोललं ते काय घरकांना घाटक झाले आणच लागतील पैसे मग तुला वर लय ठेवायचंय का मी नाही जात मला नेऊन घाला तर तुम्ही मी म्हणावर पैशाचं मी एकटीच नाही म्हणणार मी नाही येत माझ्या घरी बघ मग तुम्हाला खाली पण येते मी मागू पैसे मा बाबा तुझ मागायचं मी काल येऊ राहू 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 तिकडं मला इकडे उद्योग आहे गाय आहे चारा पाणी करायचा पाणी भरायचं पोरं सोर ये मग मी एकटी जाऊन पैसे घेऊन येऊ आणि मग तुला काय वाटत काय पैसे बाबा पैसे जर दिले मला म्हणतात कोण पैसे घेऊन पळून जर गेलं तर मग काय लोकांना काय माहिती तू पैसे आणा गेले तो पैसे म्हणून भाऊ येईल तुला नेऊ घालायला भावाला सांग म्हणजे काम तुमचं मा भावाला उरी काम आहे तो का उपकार करतो का तो भाऊ उपकार करतो का म्हणजे वागूस राहिली ना तुम्ही उपकारच येते हा वय नाटक न करू वय तुमच्या सोडी चाल लगेच निघ पटक्यात लवकर ये हा मग रिक्षात बसून रिक्षात नाही बस मध्ये तो बस आता रिक्षा जाते का तुला ठाके लाव का रिक्षा लवकर जाते का बस लवकर जाते घाला कसं नेऊन घालायचं चला आईला तुला कसं घाला कसं करा काय तुला रस्ता उभं राहायचं हा चालतील आहे गे